विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे दैवत अजय बोलू नका इंदापूर तालुक्यातून आले सर्व कार्यकर्ते साहेबांना काही इंदापूर तालुक्याची परिस्थिती सांगायची गरज नाही, कारण आपण एवढे मोठे नाव तरी सर्व कार्यकर्त्यांची साहेब एक इच्छा आहे की आपल्या पक्षाकडे ज्यांनी मागणी केली ते सर्व सक्षम उमेदवार आहेत, तर आपण त्यातून योग्य तो निर्णय घ्याल एवढीच अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आणि आदरणीय साहेब आपल्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आदरणीय साहेबांच्याकडे कार्यकर्त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता जो आदरणीय साहेब आदरणीय ताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यावर प्रेम करतो ते सर्व इथं कार्यकर्ते आलेले आहेत। या सर्व कार्यकर्त्यांशी आम्ही दिवसभर काल हिचगुज केलं, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि आदरणीय साहेबांना मी नम्रपणे विनंती करतो, नम्रपणे नमूद करतो की ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की ज्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली पक्षाकडे उमेदवारी मागितली त्यांच्या त्यांचा उमेदवारी देताना विचार करावा, ते सक्षम उमेदवार आहेत। आज शेवटी आदरणीय साहेब आदरणीय ताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटी जो निर्णय घेईल जो उमेदवार देईल त्याला प्रचंड मताने निवडून आणण्याचे आम्ही सर्व कार्यकर्ते जबाबदारी घेऊ। आम्ही यावेळेस इंदापूर तालुक्यात तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही असं मी आश्वासन देतो आणि माझं छोटंसं मनोगत सांगतो। जय हिंद जय महाराष्ट्र। यानंतर ज्येष्ठ नेते आदरणीय माने दादांनी आपलं मेन मत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या सर्वांचे आवडते नेते आदरणीय साहेब आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आलेले सर्व इंदापूर तालुक्यातले लाडके कार्यकर्ते बंधूंनो, गेल्या वर्षी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि सातव्या महिन्यामध्ये फूट पडल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि लोकसभेचा पिरियड चालू झाला, सहा सात महिन्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये तिथं खाली बसलेले सगळे कार्यकर्ते गोरगरीब सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकारी सोडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आणि त्यांच्या ह्याच भावना होत्या। त्यांना आम्ही सगळे सांगत होतो, भारुद्र पाटील सांगायचे, तेजू पाटील सांगायचे, प्रवीण भैया सांगायचा, अप्पासाहेब सांगायचे की बाबा हो आता आपले दिवस चांगले येणार आहे, आता सुप्रियाताई निवडून येणार आहे आणि इथून पुढे खऱ्या अर्थानं आपले चांगले दिवस सुरू झालेले आहेत। तुम्ही तुतारीचं काम करा, तुम्हाला कुठेतरी जिल्हा परिषद मिळेल, तुम्हाला पंचायत समिती मिळेल, पवारसाहेब ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तो सर्वसामान्य झोपडीतला कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य होईल, पंचायत समितीला होईल, डायरेक्टर होईल, अशा प्रकारचं आम्ही सगळ्याला सांगू की एवढी मोठी गोरगरीब कार्यकर्त्याची फळी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे। साहेब भावना खूप प्रचंड भावना ही आहेत, मला काय कोणावर टीका करायची नाही, परंतु गेल्या 10-15 दिवसापासून असं काही वातावरण निर्माण झालेलं आहे की हा येतोय तो येतोय त्याला तिकडे जसं काही सगळं आपल्या घरचंच आहे अशा प्रकारच्या भावना सगळं माझंच आहे, तिकडलं मी माझं आहे, तिकडलं मी माझं आहे, ते मी माझं आहे, हे मी माझं आहे, आम्ही काय करायचं। अरे या लोकांनी ज्या वेळेला कुणी बाहेर होत नव्हतं ज्या वेळेला बूथ कमिटीची स्थापना झाली साहेब त्यावेळेला पहिल्या सुरुवातीला 400 बूथ कमिट्या स्थापन करताना महारुद्र पाटील ज्या वेळेला प्रवीण भायाकडे यायचा तर बूथ कमिटीला कुणी मिळत नव्हतं आणि आम्ही नेमले तर हा पळवून न्यायचा आणि दुसरा पळवून न्यायचा, आम्हाला दोन सासू होत्या, दोन आम्हाला मोठमोठे विरोधक होते
आणि त्या दोघांच्या तावडीमधनं आम्ही कसं तरी वाचून जगून वाचून आता आलोय. आम्ही तंबूत बसलो तर आमचा तंबूत वाचून येऊन चाललाय. आता आम्ही तंबूत तरी आम्हाला बसू दे की बाबा आता काय झालं. अरे बावन साला बसणं तुम्ही तंबूत बसताय, दुसरा 10 वर्ष झालं बसतोय तंबूत. अरे आम्ही गोरगरीब माणसं झोपडीत राहणारी लगा आम्हाला आता आमचे चांगले दिवस आले. साहेब काय नाही, लोकसभेपेक्षा इतकं प्रचंड स्फोटक वातावरण आहे या महाराष्ट्रात हाईच आहे. इंदापूर तालुक्यामध्ये एवढं स्फोटक वातावरण आहे. साहेब कुणी जरी उमेदवार असला ना, उमेदवार फक्त तुमच्यामुळे निवडून येणार आहे. साहेब तुमच्यामुळे निवडून येणार आहे. आणि तुम्ही आयुक्त करण्यात ताकद तुम्ही आयुक्त ताट वाढलेलं. आता आम्ही खायला बसलोय आणि तुम्ही म्हणताय काय थांब जरा आता तुम्ही. अरे किती दिवस थांबायचं, आम्ही थांबायचं किती, ही सगळी सर्वसामान्यांच्या भावनाच आहे, माझ्या नाही भावना. आमच्याकडे गेली महिनाभर झालं लोक सांगत होते मी म्हणायचे नाही हो असं होत नसतं काय येत नसते काही हे नाही. परंतु आता या एक दोन दिवसापासून एवढी प्रचंड लोकांची संतप्त प्रतिक्रिया साहेब. सर्व चांगले गरीब कार्यकर्ते आहेत, आपला संसार खूप चांगला झालाय, आपण एकदम व्यवस्थित आहे आता. आणि काही झालं तरी कुणी समोर उमेदवार असला, तुरंगी झाली तिरंगी झाली तरी साहेब आम्ही ह्या 5 उमेदवारामधला एक उमेदवार 40 ते 50 हजार मतांनी हेच निवडून येईल. आणि म्हणून या ठिकाणी आमची आग्रहाची विनंती, आपण असं काय निर्णय चुकीचा घेऊ नका अशी आमची आग्रहाची आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी आदरणीय आपले नेते महाराष्ट्राचे देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या भेटीसाठी आलेले सर्व इंदापूर तालुक्यातून कार्यकर्ते, सर्व मतदार आणि बंधू भगिनींनी, सर्व मीडियावाले, साहेब गेले महिनाभर झालं वेगळ्या वेगळ्या चर्चा उठत आहेत पण मी कुठल्याही चर्चेमध्ये आतापर्यंत तरी काही आलो नाही, कुठे मीडिया समोर गेलो नाही. आज तुम्ही बघवला म्हणून मी या ठिकाणी बोलतोय. मला दादांचा 15 दिवसापूर्वी फोन आला होता. आप्पा साहेब अहो हे काय चाललंय. मी म्हणलं दादा आपण थांबू जरा, काय कुठल्या गोष्टी नको करायला. काल आम्ही प्रवीण भैया दादा बसले आणि त्यांनी सांगितलं की तालुक्यामध्ये लोकांचा खूप रोष निर्माण व्हायला लागलाय, लोक इकडे तिकडे जातील तर आपल्याला साहेबांकडे घेऊन लोकांना जावं लागेल. मग आम्ही साहेब रात्री 11 पर्यंत कार्यकर्त्यांना फोन केलं आणि प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी तुम्हाला भेटण्यासाठी खूप यांचा आग्रह होता. आम्हाला दररोज रागवायचे आमच्यावर पण आमचं धाडस तुमच्यापर्यंत याचं होत नव्हतं साहेब. आणि मग आम्ही सगळ्यांनी निर्णय काल बसून घेतला आणि एकमताने असं ठरलं की 6 पैकी कोणालाही उमेदवारी देऊ द्या, आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करू. मी साहेब 100% दादा म्हणल्याप्रमाणे 40-50 हजार मतांनी तिरंगी होऊ नये तर दुरंगी होऊ साहेब. आम्ही या ठिकाणी सगळीच जिद्दीला पेटलेलो आहे. शेवटी तुमचा जिथं अपमान होतो तिथं आम्ही सुद्धा तो अपमान तुमचा सहन करणार नाही. ज्यांनी ताईंना विरोध केलाय ज्यांना आपल्याला घरी बसवल्याशिवाय आपण आम्ही सुद्धा थांबणार नाही. तर तुम्हाला विनंती आहे की कार्यकर्त्यांच्या भावना तुम्ही समजून घ्यावेत एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवत. आज या ठिकाणी आपले सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी बसलेले सर्व तालुक्यातील कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, मी आज एवढ्यासाठी उभा राहिलो की जवळजवळ 82 सालापासून साहेब कॉलेज जीवनापासून मी आपलं काम करतो. ते काम करत असताना या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्या सुद्धा वाटतात. माने दादा असतील, आप्पा साहेब असतील, ते आणायला हर्षवर्धन पाडासाठी आम्ही जेवाचं रांग करून आम्ही भरण्यानं निवडून. परंतु भरण्यानं निवडून आल्याबरोबर साहेब तुमचे कार्यकर्ते म्हणून यांनी आम्हाला लगेच बगलेला फेकून दिलं. आम्ही त्यातनं बाहेर पडलो. फक्त माझ्या आयुष्यामध्ये एकदाच फक्त भरण्याला
आम्ही मतदान केलं. आणि आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते साहेब आज या ठिकाणी आलेले नाही, परंतु मला एवढंच सांगायचं की आम्ही एवढं काम करत असताना आम्ही त्या लायकीचं नाही असं समजायची काही कुणीच कारण नाही, परंतु आम्हाला कमी नाही करू नका. जसं सहाजण फॉर्म भरले त्याचा पण विचार झाला पाहिजे, पण ते करत असताना आम्हाला एकच म्हणायचं की आम्हाला आयुष्यभर विरोधात ठेवणार. तुम्हाला देशाचं तुम्ही सगळं बघताय, राज्याचं बघताय, ते बघत असताना तुम्हाला सगळा अनुभव आहे साहेब, तुम्हाला अभ्यास आहे. सर्वे जो उमेदवार निवडून येईल त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी देणार साहेब हे आम्हालाही माहित आहे. आम्ही जरी एवढी जण 26 जण आलो तरी मला एवढीच विनंती आहे की या तालुक्याचा सर्वे तुम्ही ज्ञात करून जो उमेदवार निवडून येईल अशाच उमेदवाराला या ठिकाणी तिकीट दिलं पाहिजे. अशीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आपण जो काही निर्णय घेणार आहे तो निर्णय आम्ही आयुष्यभर मानणार आहोत, कारण ही सत्ताच बदलली नसती. सुरुवातीला ज्यावेळेस एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या साहेब इतकं भोगलं आम्ही की सुरुवातीला पहिला कार्यक्रम अशोक गोगरेने घेतला तालुक्यात, घेतला का नाही मला सांगा, कुणाची ताकद आहे? म्हणून मला एवढंच म्हणायचं की आपण जो काही निर्णय घेईल घेतात त्या निर्णयाला आम्ही सर्वजण एकमत राहू, त्याला आम्ही निवडून आणू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय जय मारा. आज देशाचे नेते आपले सर्वांचे आदरणीय पवारसाहेब आणि उपस्थित सर्व इच्छुक आणि सर्व तालुक्यातील जनता, आज केवळ तुमच्या पुढे साहेब येण्याचे एकच कारण आहे की या इंदापूर तालुक्याला आपण तिसरा आणि सक्षम पर्याय द्यावा याच मागणीसाठी आम्ही सगळेजण इथं आलो आहोत. आतापर्यंत तुम्ही ज्याच्या डॉक्टर आहात तर तो चंद्रपूर तालुक्याचा उमेदवार निवडून येतो, तर मग तुम्ही तिसरा आणि नौका जरी उमेदवार दिला तरी तो तुमच्या आशीर्वादा निवडूनच येणार आहे, त्यामुळे तुम्ही तिसरा सक्षम करायला द्यावा एवढीच मागणी करतो. आणि सागर बाबू एक वेगळं वातावरण साधलं. तुला सगळ्यांना लोकसभेचे निवडणूक आठवत देशामध्ये एक वेगळं शिक्षण देशाचे प्रधानमंत्री सगळीकडे जाऊन सांगत होते की 400 वर औषध आघाडी आणि त्यामुळे सगळ्या देशामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं. अनेक राजकीय पक्षाचे नेते निवडणूक लढाई सुद्धा तयार झाले. आम्ही लोक महाराष्ट्रामध्ये हिरत होतो, मला महाराष्ट्राच्या जनतेचा सूर हा वेगळा हे जाणवत होत. नेते हे त्यांचा निर्णय घेऊ शकतात, पण सामान्य कार्यकर्ता जो काही निर्णय घेतो कारण त्याची बांधिलकी मतदाराशी जायची, त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचं वर्ग त्यांच्या भावना ह्या वेगळ्या होत्या असा माझा अनुभव होता. त्यामधून आपली निवडणुका झाली आणि तीन पक्षांना एकत्र केलं, उद्धव ठाकरेंचा पक्ष, काँग्रेसचा पक्ष आणि आपला जयंत पाटील यांच्या नेतृत्वाकरता असलेली काँग्रेस होती आणि वसून आम्ही निकाल घेतले. माझ्या वाचण्यात आलं काही लोकांनी सापडलं की लोकसभेत वसेल ठेवले हाताचं वर्तन मोजण्याची सुद्धा यांचे विमुख येणार नाही. आम्ही ठरवलं की नावे त्यांच्या कारणाने तरुण फिरली आणि सामान्य कार्यकर्ता याची सामान्य जनतेची नाव तुटली नाही की काय वेळ आणि त्यामुळे तुम्ही काही वेगळ्याची यश आपल्या
आणि जागा वाचून घेतली. 5 वर्षाच्या पूर्वी जी निवडणूक झाली होती त्या राष्ट्रवादीचे 4 लोक निवडले आणि काँग्रेसचा 1 निवडले. सर्व निवडणुकांचे 5 बाकी सगळे दुसऱ्या लोकांचे लोक. ही निवडणूक त्यावेळी आणखी अवघड असं समज होता आणि माझी स्वतःची जी एक दृष्टी आहे महाराष्ट्रावर तिचं मला व्यवस्थित दिसत आणि जागा वाचून घेतल्या आणि जागा वाचून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघितलं तुम्ही सगळ्यांनी कष्ट केले आणि तुमच्या कष्टाने जिथं 1 जागा काँग्रेसची होती आणि राष्ट्रवादीचे 4 होत्या तिथं 31 जागा आपल्याला निवडून आल्या. राष्ट्रवादीने फक्त 10 जागा मिळल्या तसे आज दिली आणि त्याची तुम्ही एक निवडून आली ही वागांची लोक. लोकांचा मत कार्यकर्त्यांच्या विचाराशी सहमत होणार होत आणि नेते जे होते ते आणि जनता यांच्यात अंतर होत आणि तसा निकाल त्यांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला लढावतीची निवडणूक तिच्याकडचं देशाचं लक्ष प्रधानमंत्र्यांच्या भाषण सगळेजण या निवडणुकीची चर्चा करत असतील असतील त्यावेळी सगळे मंत्री त्यांचे सरकारी त्यांनी वाढावतीला भीती दिली आहे. वर्षा लोकांनी नाचणी केली आणि काही झालं ती ही जागा आम्ही जिंकणार अशी भावना ही त्यांची काही केली पण त्यांची काही भावना असली तर तुमच्या सरकार लोकांची कार्यकर्त्यांची लोकांची वांदिंगची जी आहे तिचा फायदा कोणी करू शकत नव्हता आणि तोच निकाल तुम्ही लोकांनी कालच्या निवडणुकीमध्ये हा मोठा फायदा इंदापूरची चर्चा काय वाराणसीची चर्चा काय या सगळ्या ठिकाणच्या चर्चा करून देशात होत पण तुम्ही ठरवलं की तुम्ही चर्चा करायचा आम्ही आमचं काम करतो आणि न बोलता करतो त्यांचे काम तुम्ही लोकांनी केलं आणि मोठ्या वर्षाने मला आठवत नाही 26,000 1,58,000 माणसांनी तुम्ही आपली जागा निवडून आली. असं निवडून तर नसे आले वाचन बोलले काही लोक कसे असतात ते आगारा कर पाऊस पडेल तर नाही असा अंदाज असं काही लोकांना अंदाज आहे पाऊस पाणी व्यवस्थित अशा वेळेची आस्था प्रेम लोकांच्या मनामध्ये वाढली. आज खरं म्हणजे रोजचा माझा दिवस मोठा अडचणीचा सकाळी झोपेतनं उठल्याच्या नंतर कोणत्याही गावी जा नगरला होतो जामखेडला होतो कर्जतला होतो त्याच्या आदल्या दिवशी नाशिकला होतो त्याच्या आदल्या दिवशी कराजन सातारला होतो त्याच्या आदल्या दिवशी चिखलीला रस्ता घेऊन जातो कुठेही गेलो की सकाळी 1,000 वर्षात संख्येने कार्यकर्ते जमतात लोक जमतात आणि अपेक्षा करतात त्याच्यामध्ये काही चूक नाही त्यांचा तो अधिकार पुन्हा संधी द्यावी पुन्हा देऊ नये याच्याबद्दल आग्रह करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी केली तर त्यामध्ये काही चुकीचे ठिकठिकाणी लोक आपले मतं म्हणतात पण लोकांच्या एक खात्री झालेली आहे की उद्याचं महाराष्ट्राचं चित्र आपली जी आघाडी आहे तिच्याच हातात करणार आणि काय वाचन ते कसं करायला लागेल तर या निवडणुका 100% जिंकायचा हा निकाल तुमच्या सारख्या 1,000 कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे चांगले निकाल लागतील याच्याबद्दल माझ्या मनावर सरकार
अशा उमेदवारांची संख्या वाढली, काय करायचं कसं करायचं आणि तीन लोकांची परिस्थिती तीन पक्षाचे लोक एकत्र येऊन लढणार आहे. तीन लोकांच्या कमिटीमध्ये राष्ट्रवादी केंद्र जयंत चौकाची, काँग्रेस केंद्र नाना पटोले आणि शिवसेना केंद्र संजय गाव आणि या तीन लोकांना निर्णय घेण्याच्या शिफारस करण्याच्या अधिकारी त्यांनी एक आणखी कमिशन आणि त्यांनी असं सांगून की प्रत्येक तालुक्यात जो इच्छुक असेल त्या संबंधीचा सर्वे स्वतंत्र यंत्रणेच्या करता आणि तो सर्वे करून घेताना जो उमेदवार इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही. सामान्य कार्यकर्ते जे गावागावाचे पदाधिकारी म्हणजे कोणी फंड असेल, सरपंच असेल, सोसायटीचं चेअरमन असेल, लीग संस्थेचा पदाधिकारी असेल, अशा लोकांसोबत हे घेऊन त्यांचा सर्वे लोकांची भावना काय या संबंधीचा त्या कमिटी सोपवी आणि त्यांचे कमिटी त्या उमेदवाराच्या वर्षीची शिफारस ही कशी आणि त्याचा निर्णय हा घ्यायचा. वेळच असा आहे की हे सगळं काम याच्या 8 ते 10 दिवसात संशय पाहिजे आणि त्यानंतर निवडणुका जाहीर होते. तुम्ही वाचले असेल की गेले 2 दिवस निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आहे आणि साधारणतः त्यांनी राजकीय पक्षाच्या चर्चा केली आणि त्यातनं उद्या 6:30 तो त्यांचा अधिकार आहे. माझा स्वतःचा अंदाज आहे की साधारणतः 6 ते 10 च्या दरम्यान ते तारखा जाहीर करतील आणि त्या दिवशी ज्या दिवशी जाहीर करतील त्या दिवशी आचारसंहिता होईल आणि तिथं होईल एका आठवड्याच्या नंतर अर्ज घेण्याची सुरुवात होईल आणि साधारणतः मतदान हे 15 ते 20 नोव्हेंबर या तारखेच्या आसपास मतदान याची तारीख ही नक्की ठरवायची शक्यता आणि त्यामुळे आता सगळं जवळ आलेलं आहे की कमिटी त्यांची बैठक 8:30 उद्या फक्त 3 दिवस आहेत. त्या 3 दिवसाचे त्यांचं म्हणणं काय असेल ते मानतील आणि त्या निर्णयाचा निकाल त्या ठिकाणी घेतला असा हा 3 पक्षांचा निर्णय झाला. असा फक्त सगळं करायला आपल्या पक्षात काय करायचं आणि आपल्या पक्षामध्ये ठिकठिकाणी लोकांचा अतिशय आग्रह वेगवेगळ्या प्रकारच्या उमेदवारांना संधी द्यायची. याच्या 2-3 कॅटेगरी काही लोक असे की त्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये अतिशय मेहनत पक्षाच्या संस्कृती असा एक वर्ग, दुसरा एक वर्ग असा आहे की त्यांनी पक्षासाठी काम केलं पण त्यांचा दबाव आला आणि त्याच्यामुळे जरा इकडे तिकडे काही वेगवेगळी झाली आणि काही लोकांनी सरळ विरोध केला आणि ते चुकीचा प्रयत्न वाटतंय आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचे इच्छुक आज पक्षाकडे या तिन्ही प्रकारच्या इच्छुकांच्या संबंधीचं म्हणजे त्या कमिटी पुढे मानले जाईल आणि त्या संबंधीचा निकाल ते घेतील ही आपली घराची पक्षाची भूमिका त्याच्यामध्ये राहणार. आपल्या जिल्ह्यामध्ये यावेळेला उमेदवारांची संख्या फार आहे का एकदम संख्या वाढली त्याच्या खोल जायची गरज नाही तुम्हाला वाटते आणि त्या वयाच्या संख्या वाढली त्याचा फायदा दूर झाले एक लोकांच्या चर्चा सुरू झाली आणि कार्यकर्त्यांच्या अस्वस्थता सुरू झाली. लोकांच्या चर्चा काय तुमच्या माझ्या पेक्षा या देशातल्या लोकशाहीला सामान्य मतदार हा अधिक चांगला तो माझ्यापेक्षा चांगला तुमच्यापेक्षा चांगला त्याला कळतं तो वर्गच आहे पण त्याला कळतं असं महाराष्ट्रात चर्चा ही आहे लोकांच्या
काल काही हिजलं होत अस्वस्थ करणारी चर्चा जी आहे त्याची जेल नोंद नेते लोकांना घ्यावी लागेल आणि त्यातून निर्णय घ्यावा लागेल. मी सगळं एवढंच सांगतो की जो काही निर्णय घेतला जाईल तो विचार संघर्षाचे जिल्ह्याचे तालुक्याचे अध्यक्ष त्यांचे बाकीचे पदाधिकारी त्यांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय घेतला जाईल. आणि तो निर्णय घेताना निवडून येण्याची क्षमता याच्या सोबत केली जाणार नाही. माझे स्वतःच जे असेल निवडून येण्याच्या क्षमतेची शंकेची स्थिती इंदापूर तालुक्यात वेळीच नाही असं मला सांगतात. इंदापूरची जनता केवळ लोकांच्या आहे कार्यकर्त्यांचा तर संघर्ष आणि इंदापूर या तुमच्या प्रतिनिधी तुमच्या तालुक्यात याच्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे ही स्थिती या ठिकाणी घडेल याच्याबद्दल माझ्या मनात सांगता नाही. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे थोडं झाले काय आता असं म्हणून जागा दुसऱ्या तालुक्याचे काही कसे विषय की जागा आम्हालाच पाहिजे सगळ्या जागा आम्हालाच पाहिजे बाकी सेंटर प्रचार करायचा काही ठिकाणी जागा द्याच असेल पाहिजे एका दिवशी जागा शिवसेनेच असायला पाहिजे जागा पहिली काही 16-18 जे आहे ते 18 वेळी तुम्ही 10 घ्या 11 घ्या 12 घ्या बाकीचे काही काही ठेवा पण ठिकठिकाणी मी जातोय सगळे सांगते की आपल्याच निर्णय दुसरं कोणाचं येतच नाही म्हणून सांगतात आणि आपल्याच निर्णय येतो म्हणजे आपल्याच सगळ्या जागा आहेत असं आघाडी म्हणण्याच्या नंतर ही भूमिका चालत नाही. इथे कर्ज करायला लागेल काही जागा शोधायला लागतील आणि ज्यांच्यासाठी जागा शोधल्या त्यांच्यासाठी कामही करावं लागेल नुसत्या शोधायचं नाही तर निवडून आणायची तर काही झालं तर उद्या चला महाराष्ट्राचं राज्य हे आणायचं म्हणजे आणायचं आणि शोधायचं भूमिका घेऊन आम्ही कामाला लागलेलं फार शिक्षा करून बसू नका असं तुम्ही मला मान्य दादा सांगितले की बाहेर इतके लोक आहेत इंदापूर तालुक्यात काय गाडी वेगळी सिलेक्ट आहे एवढ्या वर्षात सचिन तुम्ही असे करणार आणि त्याचं कारण कालच्या निवडणुकीत तुम्ही जे कष्ट केले त्यावर तुमचा अधिकार सुद्धा सुद्धा काय करावं या संबंधीचं मी त्यांना सांगायचं आमदार राष्ट्रवादीचा हा निकाल तुम्ही घेऊन कामाला लागा एवढंच सांगतो तुमच्या कामाला लागला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.